हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत सावळवाडे, माझ्या भारत सावळवाडे सायन्स अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख यामधील 5व्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्यामध्ये आपण डिग्रेडेशन ऑफ प्लास्टिक, बायो इन्सेक्टिसाइड्स म्हणजेच प्लास्टिक विघटन, जैविक कीटकनाशक या संदर्भानं चर्चा करणार आहोत. या दृष्टीनं सूक्ष्मजीवशास्त्राचा वापर कसा करता येतो, म्हणजे मायक्रोबायोलॉजी कशी वापरता येते याचा आपण अभ्यास करू. चला तर मग पाहूयात आपण प्रेझेंटेशन. मित्रांनो, कॅन यू टेल म्हणून आपल्यासाठी काही प्रश्न विचारलेले आहेत, आणि हे प्रश्न आहेत, यू मस्ट हॅव सीन ऑर रेड द न्यूज ऑफ डेड फिशेस ऑर ऑइली वॉटर ॲक्युम्युलेटिंग ॲट दी सी कोस्ट्स. समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे मरतायत अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या गोष्टी आपण वाचत असू किंवा ऐकत असतो. व्हाय डज धिस हॅपन, हे अशा पद्धतीनं का घडतं? तर त्याचं कारण अनेक वेगवेगळी इतर केमिकल्स तर असतातच, परंतु सध्या या ठिकाणी ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे ती आहे तेल गळती. समुद्रामध्ये जी तेल गळती होत असते, म्हणजे ऑइल स्पिल होत असतं, तेल सांडत असतं वेगवेगळ्या कारणांनी, त्यामुळं त्या पाण्यावर तेलाचा तवंग पसरतो, आणि त्या तवंगामुळं त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया बंद पडते. सजीवांना किंवा त्या जलचरांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि त्यामुळं हे जलचर मरतात. आता मित्रांनो, मुद्दा पुढील असा आहे की हा तेलाचा जो तवंग आहे तो लिक्विडच आहे, पाणी पण लिक्विडच आहे. पाण्यावर तरंगत असणारा हा जो तेलाचा थर आहे, हा थर किंवा तवंग कसा काढायचा? यांत्रिक पद्धतीनं, म्हणजे चला आपण उचललं काहीतरी, एक सेपरेटर काहीतरी वापरलं आणि काढून घेतलं, असं करणं शक्य नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर करावा लागतो. ते कोणते, ते आता आपण पाहूया. स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. वेगवेगळ्या कारणांनी समुद्रामध्ये तेल सांडत असतं. धिस ऑइल प्रूव फेटल अँड टॉक्सिक टू ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. हे जे तेल आहे, हे तेल सजीव जे आहेत, जलचर जे आहेत, त्या जलचरांच्यासाठी फेटल ठरतं, म्हणजे मृत्यूला कारणीभूत ठरतं. त्याचबरोबर ते विषारीसुद्धा असतं. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम सर्फेस ऑफ वॉटर बाय मेकॅनिकल मेथड. कुठल्या तरी एखाद्या यांत्रिक पद्धतीनं आपण हे सेपरेट करू शकत नाही किंवा तिथून काढून घेऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की हे लिक्विड मटेरियल आहे, लिक्विडला तुम्ही सेपरेट करणं खूप कठीण आहे आणि त्यामुळं आपल्याला वेगळा मार्ग वापरावा लागतो. हवेवर बॅक्टेरिया लाईक सिडोमोनास स्पेसिस अँड अल्कॅनोहोरॅक्स बोर्क्युमेन्सिस हॅव दी ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय दी पायरिडिन्स अँड अदर केमिकल्स. त्या ऑइलमध्ये असलेले पायरिडिन किंवा इतर केमिकल्स जे आहेत, ह्यांची डिस्ट्रक्शन करण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे, म्हणजे त्यांचं डिकम्पोजिशन करतं, आणि त्या डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड, H2O यासारखे मॉलिक्युल तयार झाल्यामुळं आपल्याला या ऑइल मटेरियलमुळं होणारं जो प्रदूषण असतं त्याचा त्रास थांबवता येतो. हेन्स दीज बॅक्टेरिया आर यूज्ड टू क्लिअर दी ऑइल स्पिल्स. दीज आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. यालाच आपण HCB असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहू शकतो. HCB डिकम्पोज दी हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग अबाउट दी रिएक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. तर त्यातला कार्बन बाजूला काढायचा, त्या कार्बनचं ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन करायचं आणि कार्बन डायऑक्साईड वगैरे तयार करायचा. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इज फॉर्म्ड इन धिस प्रोसेस. याच्यामध्ये आता कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ पोल्युटंट. हे जरी असलं तरीसुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑइल स्पिलमुळे होणारं जो नुकसान आहे, त्या नुकसानीपेक्षा किंवा त्या प्रदूषणापेक्षा कार्बन डायऑक्साईडमुळे होणारं जे प्रदूषण आहे, ते प्रदूषण सुसह्य किंवा थोडं कमी त्रासाचं असतं, आणि त्यामुळं कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर करणं हे बऱ्यापैकी पर्यावरणाच्या दृष्टीनं चांगलं असं आपण समजूया. सिडोमोनास अल्कॅनोहोरॅक्स बोर्क्युमेन्सिस या सजीवांमध्ये पायरिडिन्स इतर रसायनांचे नाश करण्याची क्षमता असते, यांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया HCB असं म्हणतात.
Plastic bottles are formed from a chemical substance that is PET, polyethylene terephthalate polyester. That's a short form of PET. Nowadays, most of the urban garbage consists of plastic. नागरी कचऱ्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक यायला सुरुवात झालेली आहे. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट स्पेसिस लाईक विब्रिओ आयडिओनेला सेकायन्सिस कॅन डिकम्पोज पीईटी. काही सूक्ष्मजीव की जे विब्रिओ जातीचे किंवा त्याचबरोबर आयडिओनेला सेकायन्सिस यासारख्या प्रजातीचे आहेत हे या पीईटीचं विघटन करू शकतात, त्याची क्षमता त्यांच्यामध्ये. सिमिलरली स्पेसिस ऑफ बॅक्टेरिया लाईक Actinomycetes, Streptomyces, Nocardia, Actinoplanes have the ability of decomposing rubber from the garbage. कचऱ्यामध्ये असलेलं जे रबर असतं या रबरचं विघटन करण्याची या सूक्ष्मजीवांच्यामध्ये क्षमता असते. ओके, त्यानंतर पुढे आपण जाऊ सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड इज प्रेझेंट इन दी ऍसिड रेन अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ दी माइन्स. खाणीमधून बऱ्याचदा सल्फ्युरिक ऍसिडचं प्रमाण बाहेर येत असतं किंवा सल्फर डायऑक्साईड वायू बाहेर येत असतो आणि त्याच्यामुळं तो पाण्याशी संपर्कात येऊन किंवा पाण्याच्या वाफेशी संपर्कात येऊन त्यांचे ऍसिड्स तयार होतात आणि ते पावसाच्या पाण्याच्या स्वरूपामध्ये खाली येत असतात. त्यालाच आपण ऍसिड रेन असं म्हणतो, म्हणजे आम्लपर्जन्य असं आपण त्याला म्हणतो. यू नो दॅट इरोजन ऑफ मेटल्स प्रेझेंट इन स्टॅच्यूज ब्रिजेस बिल्डिंग्स ऑकर्स ड्यू टू इट. आणि या ऍसिड रेनमुळं काय घडतं, अनेक वेगवेगळी जी पुतळे उभे केलेले आहेत किंवा जी पूल बांधलेले असतात किंवा इमारतींच्या मध्ये वापरलं गेलेलं जे स्टील असतं या सगळ्यांचं इरोजन होतं, त्यातल्या धातूचं इरोजन होतं. म्हणजेच ही बिल्डिंग्स, ही स्ट्रॅच्यूज किंवा हे जे काही ब्रिजेस आहेत हे वीक होत राहतं, म्हणजे कमकुवत होत राहतं. सल्फ्युरिक ऍसिड इज सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पेसिस ऑफ बॅक्टेरिया लाईक ॲसिडोफिलियम स्पेसिस अँड ॲसिडोबॅसिलस फेरॉक्सिडन्स. या सूक्ष्मजीवांच्यामध्ये ही सल्फ्युरिक ऍसिड मधली एनर्जी वापरण्याची क्षमता असते. हेन्स दीज बॅक्टेरिया कॅन कंट्रोल दी सॉइल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू ऍसिड रेन. आणि मग यांचा जर स्प्रे किंवा हे जर योग्य प्रमाणामध्ये मातीमध्ये पसरवले तर तिथं असणाऱ्या त्या ऍसिडचं डिकम्पोजिशन करण्याची यांची क्षमता आहे. म्हणजे त्यातला सल्फर वापरून किंवा त्यातले ऍसिड सबस्टन्स बरोबर रिएक्शन करून ती आपली एनर्जी मिळवतात. Water soluble salts of uranium are present in the wastes produced during the electroplating and in effluent released in environment from the atomic energy plant. Jalavidravya asha prakarche uranium che kshar vidyut vilayan prakriye madhun ani anurja prakalpa madhun bahar padat asto. He radioactive asto, mhanje kirnotsari asto. Ata mag asha prakarche kirnancha pasun मानवी आरोग्याला तसंच इतर सजीवांच्या आरोग्यांना सुद्धा धोका असतो आणि त्यामुळं हा धोका टाळायचा असेल तर आपल्याला आणखी एक बॅक्टेरिया या ठिकाणी सांगता येईल. जिओबॅक्टर कन्वर्ट्स दीज सॉल्ट्स ऑफ युरेनियम इनटू इन्सोल्युबल सॉल्ट्स. हा जिओबॅक्टर या युरेनियमचं इन्सोल्युबल सॉल्टमध्ये रूपांतर करतो, म्हणजे जल अविद्राव्य क्षारांमध्ये त्यांचं रूपांतर करतो अँड देअर बाय प्रिव्हेंट दोज सॉल्ट्स फ्रॉम मिक्सिंग विथ ग्राउंड वॉटर सोर्सेस. आणि त्यामुळं तो इन्सोल्युबल झाल्यामुळं भूजलामध्ये मिक्स होणं किंवा भूगर्भीय पाण्यामध्ये ते जाऊन मिसळणं ही प्रक्रिया ते होऊ देत नाही. अशा प्रकारचे हे सूक्ष्मजीव वापरून आपण रेडिओ ॲक्टिव्हिटीसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. मित्रांनो, पुढं आणखी आहे मायक्रोब्स अँड फार्मिंग, सूक्ष्मजीव आणि शेती. हाऊ दी बॅक्टेरिया प्रेझेंट इन सॉईल अँड रूट नूडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स आर युजफुल. लेग्युमिनस प्लांट म्हणजे शिंबावर्गीय वनस्पती किंवा ज्याला आपण शेंगवर्गीय वनस्पती म्हणूया, त्यांच्या रूट नूडल्समध्ये म्हणजे मुळांवरील गाठीमध्ये वाढणारा जो रायझोबियम बॅक्टेरिया आहे हा रायझोबियम बॅक्टेरिया कशा पद्धतीने उपयुक्त ठरतो हे आपण इयत्ता 9वीमध्ये इयत्ता 8वीमध्ये शिकलेलो आहोत. जर हे दोन्ही सिम्बायोटिक पद्धतीनं, सिम्बायोटिक असोसिएशन पद्धतीनं नायट्रोजन फिक्सेशन करतो आणि तो फिक्स झालेला नायट्रोजन म्हणजे सोल्युबल फॉर्ममध्ये तयार झालेला नायट्रोजन त्याचे कंपाऊंड्स ती वनस्पतीला मिळवून देतात आणि वनस्पती त्या बदल्यात त्या रायझोबियम बॅक्टेरियांना शेल्टर देतो आणि काही न्यूट्रिएंटचा सप्लाय करतो. आता मायक्रोबियल इनोक्युलंट्स, सूक्ष्मजैविक संरोप
ज्याला आपण मराठीमध्ये थोडंसं बोली भाषेमध्ये सांगायचं झालं तर विरजण म्हणूया. सम मायक्रोब्स कंटेनिंग इनोक्युलेंट्स आर प्रोड्युस्ड बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. काही प्रकारचे फर्मेंटेशन रिॲक्शन्समधून आपल्याला काही इनोक्युलेंट तयार करता येतो, म्हणजे काही समरोप तयार करता येतो. दीज इनोक्युलेंट्स आर स्प्रेड ऑन सीड्स बिफोर सोईंग अँड सम ऑफ द इनोक्युलेंट्स आर रिलीज्ड इन टू द प्लांट्स. काही इनोक्युलेशन्स जे आहेत, म्हणजे इनोक्युलंट्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत, ते बियांच्यावर फवारले जातं. काही त्या वनस्पतीमध्येच इंट्रोड्यूस केले जातं. मायक्रोब्स इन द इनोक्युलंट्स हेल्प इन प्लांट ग्रोथ बाय सप्लाईंग न्यूट्रियंट्स. तर हे इनोक्युलंट्स त्या वनस्पतींना न्यूट्रियंट सप्लाय देत राहतील. दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड. त्यामुळं या वनस्पतीजन्य किंवा शाकाहारी अन्नपदार्थ जे असतील त्यांची क्वालिटी वाढवण्यासाठी मदत होते. सोल्युशन कंटेनिंग अझोटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजनेज एन्झाईम इज यूज्ड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. अझोटोबॅक्टर हा स्वतंत्रपणानं नायट्रोजनचं स्थिरीकरण करणारा बॅक्टेरिया आहे तो, आणि कृत्रिम नायट्रोजनेज एन्झाईम जर त्या वनस्पतींच्यावर आपण सोडलं फवारलं तर त्यांच्यामुळं आपल्याला नायट्रोजन वनस्पतींना मिळण्याचं प्रमाण वाढवता येतं. सॉइल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू दी केमिकल फर्टिलायझर्स इज प्रिव्हेंटेड ड्यू टू यूज ऑफ दीज सोल्युशन्स. काही केमिकल फर्टिलायझर्स जे असतात, हे केमिकल फर्टिलायझर्स न वापरता आपल्याला काही ऑर्गॅनिक पद्धतीनं, अशा पद्धतीनं जर मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला आणि न्यूट्रिशन मिळवून देण्याचा प्रयत्न आपण केला तर या केमिकल फर्टिलायझर्समुळे होणारं प्रदूषण थांबवता येतं. फ्लोरो ॲसिटामाइड लाईक केमिकल्स आर मिक्स्ड विथ सॉईल ड्यू टू यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स इन ॲग्रिकल्चर. दीज प्रूव टू बी हार्मफुल टू अदर प्लांट्स अँड ॲनिमल्स ॲज वेल ॲज कॉज स्किन डिसीजेस टू ह्युमन. शेतामध्ये वापरले जाणारे फ्लोरो ॲसिटामाइड सारखे जे सबस्टन्सेस आहेत की जे पेस्टिसाइड म्हणून वापरले जातात, वेगवेगळ्या त्रासदायक सजीवांना मारण्यासाठी जे वापरले जातात, त्याच्यामुळं मानवी त्वचेवर काही दुष्परिणाम होतात. दीज पेस्टिसाइड्स इन द सॉईल कॅन बी डिस्ट्रॉइड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. तर हे पेस्टिसाइड्स काही सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने आपण नष्ट करू शकतो. मित्रांनो, गार्बेज कलेक्शन करण्यासाठी ज्या प्लास्टिक बॅग्स असतात त्याच्यामध्ये आता पॉलिलॅक्टिक ॲसिड नावाचं मटेरियल वापरून प्लास्टिक तयार करणं सुरू झालेलं आहे आणि ते बायोडिग्रेडेबलसुद्धा असतं, म्हणजे ते नष्ट होतं, त्याचं विघटन घडवून आणता येतं. त्यानंतर पुढे आपण जाऊ बायो इन्सेक्टिसाइड्स. बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट्स अँड पॅथोजन्स कॅन बी डिरेक्टली इंटिग्रेटेड इन टू प्लांट्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर काही बॅक्टेरियल जीन्स, फंगल जीन्स असे आहेत की जे काही विशिष्ट प्रकारचे टॉक्झिन तयार करू शकतात. टॉक्झिन म्हणजे विषद्रव्य असतं आणि ही विषद्रव्य तयार करण्याची क्षमता ज्या जीन्समध्ये असतील अशा प्रकारचे जीन्स त्या वनस्पती, त्या बॅक्टेरिया किंवा फंगसपासून काढून घ्यायचे आणि ते त्या प्लांटमध्ये इंट्रोड्यूस करायचे, म्हणजे त्या प्लांट जीनमध्ये इंट्रोड्यूस करायचे. याच्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. बीइंग टॉक्सिक टू इन्सेक्ट्स दे डू नॉट कन्झ्युम द प्लांट्स. म्हणजे ते इन्सेक्ट्सना विषारी असल्यामुळं इन्सेक्ट या प्लांटवर जगत नाहीत किंवा प्लांटकडे येत नाहीत, किंवा आले तरी ते खाल्ल्यानंतर मरून जातील. सिमिलर टू बॅक्टेरिया सम स्पेसिस ऑफ फंजाय अँड व्हायरसेस आर ऑल्सो युजफुल ॲज पेस्टिसाइड्स. या बॅक्टेरिया जसे आहेत त्याच पद्धतीनं काही फंगस, काही व्हायरस हे पेस्टिसाइड म्हणून सुद्धा काम करतात. स्पिनोसॅड ए बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन इज ऑल्सो ए बायो पेस्टिसाइड. स्पिनोसॅड म्हणा किंवा स्पायनोसॅड म्हणा, उच्चारामध्ये थोडा फरक पडू शकतो, तर हे एक प्रकारचं बायो पेस्टिसाइड म्हणून वापरता येतं. मित्रांनो, जैविक कीटकनाशकं जीवाणू कवक यांच्यापासून मिळवलेली आणि पिकांवरील कीड, कीटक, रोगजंतूंचा नाश करणारी द्रव्ये ही विषारी असतात, म्हणजे त्यांचे टॉक्झिन्स आहेत. तर ही टॉक्झिन्स जैवतंत्रज्ञानानं थेट त्या वनस्पतींमध्येच अंतर्भूत केले जातात आणि पुढं त्या वनस्पतीचं संरक्षण या किडींपासून होत राहतं. मित्रांनो, आता हे प्रकरण या ठिकाणी संपतं. माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर जरूर इतरांच्यासाठी शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.